Sorry, the mother spots a lot on only 10 videos tonight. She will lose like this. तर आता असंच एक मिनिट आपल्याला थोडं अजून कट करायचंय इथे जस्ट वन कट स्मॉल स्मॉल कटी आणि तो थोडस पुढे बेंड होऊ शकतो मग आपल्याला तिकडे टच हवा असं फोल्डिंग करायची आपल्याला थोडीशी सी दॅट डन आपल्याला ते चिपकवायचं आहे म्हणजे कसं चिपकवायचं तर मीन्स वी हॅव टू फर्स्ट तर हे असं आपण परत ओपन करायचं ओके आणि आता आपल्याला फक्त लाईननी इथे इथेच फक्त नी हां सॉरी इथे खालनं आपल्याला स्टिक करायचं आहे ओके खालनं स्टिक करायचं आ मम्मा गेली क्लिनिकला गेली तर आपल्याला आता ग्लू लावूया ग्लूचा वापर करायचा तर आता म्हणून ग्लू आपल्या बॉक्समध्ये काढा म्हणून साईड थोडंसं लावायचं डन तर पिक्चरवर गेलं पाहिजे नॉट ऑन अदर साईड्स ओके तर मग हे असं करून टच करणार आणि तर आपण ॲक्च्युली बूम बॉक्स नाही म्हणत नॉट लाईक दॅट टाईप ऑफ बॉक्स यू आर नॉट मेकिंग अ बॉक्स बिकॉज माझं काहीतरी चुकतं आहे ह्याच्यात मग मला अशीच एक मोठी आयडिया आली आहे म्हणून आपण वेगळं काहीतरी बनवतो तर ही जी लाईन आहे ही इथे चिपकवायची म्हणजेच आपण काय आलं ना तर मग आता आपल्याला ग्लू इथे टाकायचं इथे वरती तर मी आता सुरू करते ग्लू टाकायला हॅव एन आयडिया म्हणजे तुम्ही पाहिलं नसेल पहिलं मी कसं कटिंग केली आणि ते म्हणजे तुम्ही पाहिलं नसेल कारण की मी डायरेक्टली त्याचाच व्हिडिओ टाकते फक्त तुम्ही ते पिक्चर बघायचं आता हे मी असं स्टिक करणार आहे तर बघा पॉकेटसारखं टाईप होतं आहे पॉकेट टाईप असं लगे पॉकेट लेट इज फर्स्ट स्टिक आता आता जे आपण पाहिलं की इथे खाली खालच्या साईडला म्हणजे आपण एक असं रोबोट टाईप बनवतोय ना रोबोट रोबोट तर आपल्याला आता हे लाईन्स इरेज करायचे आहेत म्हणून मी आता इरेझरचा उपयोग करते आहे आपण आता हे बंद करू वी आर मेकिंग रोबोट ओके आता हे लाईन्स सगळे रब करूया मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आपल्याला सेलो टेप कशाला हवा आहे आय विल टेल यू ऑल तर हे सगळं आपल्याला काढून टाकायचं सगळं रब केलेलं आहे आपण आणि फक्त थोडी लाईट लाईन काढायचे कारण की नंतर आपल्याला डार्क करायला लागणार मेक अ लाईट लाईन डार्क नको आहे वी आर मेकिंग टाईप ऑफ रोबोट सॉरी मी तुम्हाला ते मी कटिंग कशी केली ती दाखवली नाही मी तुम्हाला सांगत होते की आपण बूम बॉक्स बनवतो आहे बट आय चीटेड यू वी आर नॉट मेकिंग अ बूम बॉक्स वी आर मेकिंग अ रोबोट टाईप सो तर मला डार्क करायचे जे लाईन नीट येतील परत लाईन करायचे आपल्याला इरेज करायचेच नव्हते मला लक्षात नाही आलं ओके आ रोबोट विल लुक लाईक दिस आता आपल्याला
लुक वी हैव टू सेम स्टेप वरची अपन जी के लिए थी खाली करायची नाही आहे ओ नो माझी पेन्सिल खाली पडली सेम स्टेप जी अपन केलेली होती खाली ती आपल्याला करायची नाही आहे आपल्याला साधी अपन रेकॉर्डिंग म्हणजे अपन करणार आहोत आणि आता तुम्हाला जी डिझाईन हवी ती बनवू शकतो आता मी तुमच्यासाठी एक डिझाईन बनवते सो लेट्स तर ॲक्च्युली रोबोटला डिझाईन असते पण तरी मी बनवलेली आहे तर पण तुमचे फेवरेट डिझाईन तुम्ही इथे 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 आणि इथे सगळीकडे बनवू शकता आय एम मेकिंग माय फेवरेट डिझाईन बाय तर आपली जी डिझाईन फ्रेम आहे ती अशी लुक होऊ शकते ॲज यू विश ॲज यू वॉन्ट यू कॅन मेक मी माझ्या पेन्सिलसोबत केलेली आहे आणि हे जे आता आपल्याकडे आहे म्हणजे जी मी आधी कटिंग केली होती तुम्ही पाहिली नसेल पण तरी मी जसं केलं तसं तर ते मी थोडंसं असं करते वाव सो स्वीट ओके तर हे जे आहेत मी साईडलाच ठेवते आणि आपलं जे रोबोट म्हणजे हा ॲक्च्युली नॉट इज रोबोट इट्स जस्ट टाईप ऑफ आपण हे रोबोट फ्रेम आहे म्हणजे रोबोटसारखं दिसतं आणि त्याच्यामध्ये डिझाईन्स खूप सारे आहेत म्हणजे आपल्याला जी डिझाईन हवी आहे ती आपण चूज करायची आणि मग तशीच डिझाईन बनवायची अशी म्हणजे आमचं डेव्हलपमेंट आहे आता मी हे साईडला ठेवते आणि माझं सेलो टेप काढते सेलो टेप मी सेलो टेप ऐकला तर सेलो टेप आपल्याला ते ट्रान्सपरंट करायचं आहे म्हणून मी यूज करते आहे लगेच काढायचं नाही आहे असं साईडला चिकवायचं आहे बस ओ नो तुम्हाला आय थिंक सो बिकॉज वी नीड दिस सेलो टेप टू मेक ए ट्रान्सपरंट साईडली थोडंसं काढ कटिंग 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 करायची आहे पकवून घे ओके तर आपण हे ट्रान्सपरंट बनवलं आहे म्हणजे शाईन इथे शाईन लागेल आपल्याला जे शाईनिंग बनवायचं आहे म्हणून आपण ते सेलो टेप टाकत आहोत सुरू करूया ओके वी वॉन्ट दॅम टू बी शाईनिंग त्यासाठी मी ह्याला सेलो टेप लावते ॲज यू विश इफ यू वॉन्ट टू पट सेलो टेप यू कॅन कुठे ते म्हणजे चमकेन त्यासाठी मी बनवते ह्याला सो इट्स लुक शाईनिंग असं आपण वरती 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 करत सगळीकडेच करायचं आहे तर आपली जी फ्रेम आहे रोबोट फ्रेम ती रेडी आहे म्हणजे मी सगळीकडे सेलो टेप लावला आहे तुम्ही बघू शकता फक्त म्हणजे आपल्याला सेलो टेप ह्याच्यासाठी लावायचं आहे कारण की म्हणजे हे फाटणार नाही म्हणजे बघा तुम्ही बघू शकता हे फाटतं आहे का नाही फाटत नाही आणि हे शाईन पण थोडंसं करेन तुम्ही आता बघू शकता मी असं हलवती आहे तर मला लाईटनी शाईनिंग दिसत आहे आता मी तुम्हाला थोडीफार बॉक्सची रेसिपी सांगते आपण आपला रोबोट फ्रेम बाजूला ठेवून देऊ आणि आपण ही बॉक्सची रेसिपी बघूया ओके सो दिस बॉक्स रेसिपी इज म्हणजे आपण मी एक स्क्वेअरचा कागद घेतला ओके ॲज यू नो स्क्वेअरचा कागद म्हणजे असा एवढा मीन्स लाईक दिस आणि मी इथनं जसं आपण ते रोबोट फ्रेमला केलं होतं तसंच मी इथे स्टिक केलं हे आणि इथे पण स्टिक केलं आणि म्हणजे हे पॉकेट ठेवून देते ॲज यू कॅन सी पॉकेटमध्ये मी एक छोटीशी चिठ्ठी ठेवलेली आहे आणि मग मी आपली जी काय म्हणतात ॲज यू नो ते काडीपेटीचा बॉक्स असतो ते मी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी ते घेतलेलं आहे आणि मी काही मध्ये चिठ्ठी लिहिलेली आहे आणि इथे असंच सिम्पली आहे आणि तर मी असा बॉक्स मी बनवलेला आहे मग नंतर मी माझी फेवरेट डिझाईन केली असते सगळं नंतर मी त्याचं झाकण बनवलं म्हणजे आय जस्ट टूक दी वन स्मॉल पेपर सो रेक्टँगल पेपर त्याचं मी स्क्वेअर बनवलेला आहे
तो तसा मी पेपर घेतला आणि त्याला असं प्रत्येक हेला मी असं थोडासा कटिंग दिली अशी थोडीशी कट दिली कट आणि कट असं थोडंसं दिलं आणि मग ते असं उभं राहिलं आणि मधनं मी थोडंसं एकदम म्हणजे न दिसणार नो शाइनिंग असं सेलो टेप लावलेलं आहे म्हणजे ग्लूनी चिपकवलेलं चिपकवलं आणि मग इथे पण सेम तसंच मी केलं आणि मग आपलं झाकण रेडी आणि बंद कसं करायचं अजून आपल्याला हे असं केलं मी अजून आणि असं असं माझी आई सारखी होती टाक द्यायची नाचडी करायची असं बंद करायचं आणि इथलं जे ओपन राहतं आहे ते ओपन तसंच राहू द्यायचं आणि मग हळूच थोडंसं काढायचं असं पार्ट आणि पटकन बंद करणार सगळ्या साईडनी आणि मग नीट बघायचं कुठे वाकलेलं आहे का तर इथे वाकलेलं आहे तर मग मध्येच खाली ढकलायचं उघडायचा बॉक्स आणि परत म्हणजे अजून बंद करून द्यायचं सोपं आहे सगळं म्हणजे उघडल्यावर डायरेक्ट बूम असं येतं ना तसंच हे बूम आहे हे बूम बॉक्स आहे बी से बूम बॉक्स आय से बूम आता हे मी माझ्या ब्रदरसाठी बनवलेलं आहे म्हणून तिथे तुम्हाला म्हणजे माझे ब्रदर दिसत आहे ब्रदर 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 हे मी माझ्या ब्रदरसाठी बनवलं आहे कारण की ओके साईडला करते आता हे मी माझ्या सिस्टरसाठी बनवलं आहे तिला शायनिंग गोष्टी खूप आवडतात मग आपण मागे असं मी तुम्हाला एक काहीतरी दाखवणार आहे एक छोटीशी गंमत करणार आहे मागे आणि तुम्हाला लगेच दाखवते आत्ता थोडंसं वेट करा तर मी माझ्या सिस्टरसाठी हे केलं आहे तिचं नाव स्वरा आहे ती इंटेलिजंट आहे शी शी इज सॅटिस्फॅक्शन अँड शी इज अ ट्रायर म्हणजे ती खूप ट्राय करते बट शी डोंट स्क्राय ती खूप एक्सक्रुबंट आहे आणि ती थोडी रेस रेसी आहे म्हणजे ती खूपच रेस करते त्यामुळे मी असं लिहिलं आहे सिस्टर असं माझं अशी जी आयडिया आहे आणि मी असं खाली लिहिलं आहे स्टे ब्लेस्ड से सी तुम्ही पण तुमच्या सिस्टरसाठी किंवा ब्रदरसाठी तसं करू शकता बाय बाय.